या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया की बैजिक राशी म्हणजे काय आणि चलाच्या सहाय्याने बैजिक राशी कशा बनवता येतात इथे आपण एक तार घेतलीय तिला तीन वेळा सारख्या अंतरावर वाकवून एक वर्ग बनवला वर्ग तर पूर्ण झाला पण हे काय तीन सेंटीमीटर तार बाकी राहिली जर आपण तीन या संख्येबद्दल बोललो तर ता त्याची किंमत निश्चित आहे ज्या संख्येची किंमत निश्चित असते तिला अचल म्हणजे कॉन्स्टंट असे म्हणतात पण आपण जर वर्गाच्या बाजूंबद्दल बोललो तर त्यांची किंमत आपल्याला ठाऊक नाही ती अज्ञात आहे ज्या संख्येचे मूल्य अज्ञात असते किंवा बदलले जाऊ शकते त्याला एक चल म्हणजे एक व्हेरिएबल म्हणतात जर आपण चौरसाची बाजू नी व्यक्त केली तर आपण तारेची लांबी चल च्या रूपात मिळवू शकतो का इथे चौरसाच्या एका बाजूची लांबी आहे एल तर चारही बाजूंची एकूण लांबी चार गुणिले एल म्हणजेच चार एल होईल या लांबीत उरलेल्या तारेची लांबी मिळवली तर आपल्याला चल एलच्या रूपात त्या मूळ तारेची एकूण लांबी मिळेल या ठिकाणी आपल्याला एक राशी म्हणजेच एक्सप्रेशन मिळालं आहे या राशीत चल एल चा वापर झाला आहे म्हणून त्याला चलयुक्त राशी म्हणजे बैजिक राशी अर्थात अल्जेब्रिक एक्सप्रेशन असे म्हणतात बैजिक राशीत चलांचे भाग असतात जसे चार एल आणि तीन की जे बेरीज किंवा वजाबाकी चिन्हांनी वेगळे झालेले असतात अशांना पद म्हणजेच टर्म्स म्हणतात आता ही राशी बघा यात कोणत्याही चलाचा उपयोग झालेला नाही सर्व निश्चित संख्या आहेत अशा राशीला अंकगणितीय राशी किंवा सांख्यिक राशी म्हणजे नंबर एक्सप्रेशन असे म्हणतात सांख्यिक राशीत सर्व निश्चित संख्या असल्यामुळे त्यांची किंमत सहजपणे शोधता येते पण जर बैजिक राशींना गृहित धरले तर त्यात असलेल्या चलांची किंमत निश्चित नसते म्हणून त्यांची किंमत मिळू शकत नाही मात्र त्या चलांची किंमत दिली असेल तर त्यांची निश्चित किंमत मिळू शकते जसं आपल्याला एलचे माप मोजल्यावर चार सेंटीमीटर मिळत असेल तर या बैजिक राशीत एलची किंमत टाकून किंमत मिळेल ज्यामुळे आपल्याला त्या तारेची लांबी मिळेल एकोणीस सेंटीमीटर आता आपण समजून घेऊया की चलयुक्त राशी अर्थात बैजिक राशी कशा प्रकारे मिळवाव्यात अचल संख्यांवर बेरीज वजाबाकी गुणाकार तसेच भागाकार या क्रिया करता येतात चल जरी बदलत असले तरी शेवटी त्याही संख्याच आहेत त्यामुळेच दोन चलांवरही बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या क्रिया करता येतात या क्रियांचा वापर करून आपण बैजिक राशी मिळवू शकतो चला आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊ हा एक बॉक्स आहे ज्यात काही खेळणे आहेत या खेळण्यांची संख्या चल एक्सने दाखवू जर आपण त्या खोक्यातून दोन खेळणी काढली तर त्या खोक्यात किती खेळणी उरतील अर्थातच त्या बॉक्समध्ये उरतील एक्स वजा दोन खेळणी ही एक बैजिक राशी आहे अशा प्रकारे जर या बॉक्समध्ये प्रत्येकी एक्स खेळणे असलेले आणखी दोन बॉक्स घेतले तर खेळण्यांची एकूण संख्या किती होईल ती असेल तीन गुणिले एक्स म्हणजेच तीन एक्स आता जर त्या बॉक्समधून निम्मे खेळणी बाहेर काढली तर त्यात किती खेळणी उरतील ती असतील एक्स छेद दोन आशा वाटते की आता आपल्याला चलेयुक्त राशी म्हणजेच बैजिक राशी यांच्या मूलभूत संकल्पना समजल्या असतील पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी उदाहरणांनी ही संकल्पना दृढ करूया धन्यवाद